हरिओम श्री राम अंबज्ञ। माझे नाव प्रज्ञावीरा प्रदीप सिंह दाभोलकर, उपासना केंद्र ओरस, जिल्हा सिंधुदुर्ग। मी मुंबईला होते इतके वर्ष, तर तिकडचा अनुभव सांगते। डोंबिवली उपासना केंद्रात होते, मी डोंबिवलीलाच राहत होते। तर आमच्या राहत्या घरी आम्ही चौथ्या मजल्यावर राहत होतो, तर वरती गळायला लागलो, म्हणजे गळायला नाही लागलं, टेरेसवर पाणी खूप भरलं होतं। तर मग आम्हाला सगळी येऊन सांगायचे, हो तुम वरती टेरेसवर खूप पाणी साचलं आहे, हो बघा काहीतरी। तर मी मिश्रांना सारखे म्हणायचे, हो बघा काहीतरी, नाही तर एक दिवस आपल्या छतातूनच पाणी गळायला लागेल। आणि पावसाचेच दिवस होते, पण म्हटलं कुठेतरी चोकअप झालं असणार म्हणून ते पाणी ड्रेन होत नाही आहे, तर तेवढे जरा बघा। मग ते वैतागून एक दिवस गेले, मला न सांगताच वरती गेले, आणि मला माहितीच नव्हतं। एकदम जोराचा आवाज आला धापकन, मला काहीच कळे ना की काय झालं आहे। सगळे शेजारचे धावत गेले, मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघी घरात होतो, काही कल्पना नाही। रविवारचा दिवस होता, रविवारची संध्याकाळ होती, आणि ते असे जोरात ते आपटले, कारण पाणी साठल्यामुळे खाली शेवाळं झालं होतं, आणि शेवाळं त्यांना काही कल्पना नव्हती की आपण घसरू म्हणून। आणि ते उभेच्या उभेच जे आपटले ना, ते उजव्या डाव्या हातावरच पडले, तर त्यांचा हात डिसलोकेट झाला, आणि ते इतके विवळायला लागले की त्यांना उठताच येईना। शेजारच्या माणूस त्याला उठवायला गेले, उचलायला, तर ते म्हणाले तुम्ही येऊ नका, तुम्ही पण पडाल। आणि ते पण पडले, पण त्यांना माहिती होतं की आता आपण पडणार। आणि त्यांनी त्यांना उचलून कसं बसं खाली आणलं, तर त्यांना काही हेच नव्हतं, म्हणजे इतकं अनबेअरेबल होतं ना ते दुखणं। तर त्यांच्याकडे आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये एक डॉक्टर होते, तर ते म्हणाले की तुम्ही डिसलोकेट झालेलं आहे, तुम्ही ओढणी असेल तर घ्या, मी ओढणी बांधून देतो तात्पुरता आधार, आणि तुम्ही डॉक्टरकडे ताबडतोब न्या हॉस्पिटलला, कारण काय डिसलोकेट झालं आहे, त्याला ट्रीट करावं लागेल। तर मला काही सुचे ना, आम्ही दोघीच बायका घरी आता, एवढ्या मोठ्या पुरुषाला मी कसं नेणार। मग ह्यांच्या मित्राला मी फोन केला, उपासना केंद्रात फोन केला, म्हटलं मला सांगा, मला काही सुचत नाही आहे, तो कुठे नेऊ मी येणार, मला काही ते हाडाचे स्पेशालिस्टचं हॉस्पिटल कुठे काहीच माहिती नाही। मग ह्यांच्या मित्राला बोलवलं, तो आला ताबडतोब, त्यांनी त्यांना आम्ही रिक्षात घातलं, त्या तोपर्यंत आम्हाला केंद्रातल्या प्रमुखांचा फोन आला की आपल्या उपासना केंद्राकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे आपलं डॉक्टर शेट्टींचं हॉस्पिटल आहे, ते ऑर्थोपॅडिक्सच आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जा। आम्ही लगेच रिक्षा तिथे नेली, तर डॉक्टर जस्ट ऑपरेशन करून कल्याणला गेले होते। म्हटलं अरे बापरे, मग त्या नर्सने त्यांना ताबडतोब पेन किलरचं इंजेक्शन दिलं, पण इंजेक्शन दिलं तरी त्यांच्या वेदना काहीच कमी होत नव्हत्या, खूपच विवळत होते। आणि त्या नर्सने फोन केला डॉक्टरला, तर डॉक्टर म्हणाले मी येतो आहे, आणि डॉक्टर आले एक 10 मिनिटात, आणि मला म्हणाले की बघूया आपण ट्राय करून, बसला तर बसूया, नाही तर मग ऑपरेट करावं लागेल। आणि त्यांनी नेलं आतमध्ये, 1-2 मिनटात डॉक्टरने डिसलोकेटचा हात तो कटकन आवाज करून बसवून टाकला, आणि एक दिवस ॲडमिट ठेवलं म्हणजे ऑब्झर्वेशनसाठी। आणि फक्त जेमतेम 5,000 खर्च आला, जो ऑपरेशनला 50,000 आला असतं किंवा त्याहीपेक्षा जास्त, आणि पुढचं ते दुखणं आणि हे ट्रीटमेंट ती वेगळीच, पण बापूने इतकं सहज सोपं साधं करून टाकलं ना, असा बापू आहे प्रेमळ। हरिओम श्रीराम अंबज्ञ।